विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने लाडकी बहीण योजना राबवली. या योजनेला न्यायालयात आव्हान देण्यात आल्यानं ही योजना अडचणीत सापडण्याची चिन्ह आहेत. तर दुसरीकडे या लाडकी बहीण योजनेची विरोधकांकडून खिल्ली उडवली जाते. एकीकडे लाडक्या बहिणीला खुश केलं जात असतानाच राज्यातला मतदार मात्र अनेक समस्यांनी ग्रासला असून या समस्यांना उपरोधिकपणे वाचा फोडत कल्याणात ठाकरे गटाचे पदाधिकारी रुपेश भोईर यांनी लाडकी नागरिकांना त्रस्त करणाऱ्या योजना असा उल्लेख करत कल्याण पश्चिम स्टेशन परिसरात बॅनरबाजी केली आहे. या बॅनरवर माझा लाडका रस्त्यावरचा खड्डा, माझा लाडका कचऱ्याचा ढीग, माझा लाडका रस्त्यावर तुंबलेले पाणी, माझा लाडका घरात शिरलेले गटाराचं पाणी यासारख्या योजना शासनाकडून नागरिकांना मोफत देत नागरिकांना भांडावून सोडण्यात आल्याचा आरोप या करण्यात आलाय. या चित्राच्या माध्यमातून सरकारच्या लाडकी बहीण योजनेवर टीका करणाऱ्या बॅनरची शहरात मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे.